इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या होत्या आपण. आता आपण पुढचा प्रकार पाहतोय. काय प्रकार आहे पुढचा? इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजे दिलेले इक्वेशन जे आहेत ते इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार आहेत, परंतु आपण ते काय करणार आहे त्यात कन्वर्ट करणार आहेत, म्हणजे रिड्यूस करणार आहेत. कशात रिड्यूस करायचं? आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि त्यानंतर आपण सोडवणार आहे. आपण ते कसे रिड्यूस करायचे तेही आपण पाहणार. उदाहरण पाहू. एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आपण हे एक्झाम्पल घेतलंय. आता हे एक्झाम्पल जे आहेत हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीत. आपण पाहिलेले या पूर्वी आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म जो आहे तो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो या पद्धतीने जनरल फॉर्म असतो. आपल्याला काय महत्वाचं त्याच्यामध्ये? एक्स अँड वाय आर द व्हेरिएबल्स अँड पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल इज वन, मीन्स डिग्री ऑफ दॅट व्हेरिएबल एक्स वाय इज वन. हिअर टू अपॉन एक्स मायनस थ्री अपॉन वाय हिअर एक्स अँड वाय इन टू डिनॉमिनेटर. इफ वी टेक इन टू न्यूमरेटर वी गेट हिअर टू एक्स रेस टू मायनस वन मायनस थ्री रेस टू मायनस वन इज इक्वल टू फिफ्टीन. दिस इज फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन इफ वी टेक एट एक्स रेस टू मायनस वन प्लस फाईव्ह वाय रेस टू मायनस वन इज इक्वल टू 77. इन दिस वे वी गेट द इक्वेशन. दीज आर नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हॉट इज रिझन फॉर दॅट? हिअर द डिग्री इज मायनस वन, एक्स हॅव पॉवर मायनस वन, वाय हॅव ऑल्सो मायनस वन पॉवर. हिअर ऑल्सो सेम आहे, एक्स हॅव पॉवर मायनस वन, वाय हॅव पॉवर मायनस वन. अँड इन द डेफिनेशन वी नो देअर हिअर एक्स अँड वाय बोथ आर द व्हेरिएबल्स अँड हॅव द डिग्री वन. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन्स आर नॉट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, बट वी हॅव टू रिड्यूस इन टू लिनियर इक्वेशन. हाऊ टू रिड्यूस? वी टेक द एक्झाम्पल हिअर फर्स्ट. सोल्यूशन, वी हॅव टू अपॉन एक्स मायनस थ्री अपॉन वाय इज इक्वल टू 15 इफ दिस इज फर्स्ट इक्वेशन. देन एट अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वाय इज इक्वल टू 77. दिस इज द सेकंड इक्वेशन. We write first equation here is in this way. Here 2 upon x means 2 into bracket 1 upon x. If we solve this, what we get here? Here 2 divided by 1 multiplied by 1 upon x. Here 2 into 1, 2 and 1 into x, x. Here we take the product, numerator into numerator, denominator into denominator. Therefore 2 upon x we write is in this way. 2 in bracket, here 1 by x. How can we write this? Minus 3 upon y minus 3 in bracket 1 upon y is equal to 15. How can we write the second equation? Here 8 upon x means 8 is the take coefficient in bracket 1 upon x. If we solve this we get 8 into 1 8 and here denominator is the x plus 5 into 1 by y is equal to 77. Replacing, what is we have to get in this equation both? Here 1 upon x, here also 1 upon x. Here 1 upon y, here 1 upon y. Therefore, we are replacing 1 upon x by any other variable, that is m. And 1 upon y is equal to n. काय केलं आपण? 1 upon x जे आहे दोन्ही इक्वेशन मध्ये आहे, आपण त्याला रिप्लेस करतो m ने. एक वेगळं व्हेरिएबल घेतो, x y पेक्षा वेगळं घ्यायचं. ए बी घेऊ शकतो आपण, एम एन घेऊ शकतो, पी क्यू घेऊ शकतो. काय केलं? वन अपॉन एक्स साठी आपण काय केलं? एम ने रिप्लेस करायचं आपल्याला आणि वन अपॉन वाय जे आहे ते एन ने रिप्लेस करायचं. काय मिळणार बघा आपल्याला इक्वेशन काय मिळतील आता. देअरफॉर हिअर टू वन अपॉन एक्स रिप्लेस बाय एम. देअरफॉर टू एम मायनस थ्री वन अपॉन वाय इज इक्वल टू एन इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन टेक थर्ड. हिअर एट 1 upon x means again we replace by m plus 5 1 upon y replace by n is equal to 77. This is equation 4 and this is equations we get. These are the linear equations in two variables. We know how to solve these equations. Therefore solve this equation, solve this simultaneous equation. We solve by any method, by
डिटरमिनेंट मेथड बाय इलिमिनेशन मेथड व्हाट इज सिंपल वी सॉल्व बाय एनी मेथड दिस मेथड वी हैव टू सॉल्व बाय इलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबल तो आपण इलिमिनेशन करतो आता इलिमिनेशन मध्ये काय करत असतो आपण एक तर हे एम चं इलिमिनेशन करावं लागेल किंवा एन चं इलिमिनेशन करावं लागेल आपल्याला सोपं कोणतं इलिमिनेशन करायचं वगळायचं ते आपण इथे विचार करतोय इथं एम चा कोएफिशिएंट 2 आहे इथं एम चा कोएफिशिएंट 8 आहे जर आपण ह्या एम च्या कोएफिशिएंट जर आपण 4 ने मल्टीप्लाय केलं तर 4 इंटू 2 8 येऊ शकतं आणि मग इथं 8 एम येईल याला 4 ने मल्टीप्लाय आपण थ्रू आउट इक्वेशनला करणार आहे फक्त एमला नाही थ्रू आउट इक्वेशनला आपण मल्टीप्लाय करणार आहे तर म्हणजे काय होईल 4 ने जर आपण मल्टीप्लाय केलं या इक्वेशनला तर एम चे कोएफिशिएंट इक्वल होतं जर तुम्हाला एन चे कोएफिशिएंट इक्वल करायचे असतील तर इथं -3 कोएफिशिएंट इथं +5 कोएफिशिएंट आहे आपल्याला काय करावं लागेल एन चे कोएफिशिएंट इक्वल करायचे असतील तर ह्या इक्वेशन 3 मध्ये जो आहे एम चा कोएफिशिएंट 3 तर 3 ने मल्टीप्लाय आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन 4 ला करावं लागेल म्हणजे 3 × 5 = 15 येईल इथं आणि इथं 5 जो कोएफिशिएंट आहे या 5 कोएफिशिएंट जर आपण इक्वेशन 3 ला मल्टीप्लाय केलं तर 5 × 3 = 15 येईल म्हणजे इथं 15 येईल इथं 15 येईल म्हणजे एन चे कोएफिशिएंट इक्वल होतील आपण काय करतो एम चे करायचे असेल तर या दोन्हीलाही मल्टीप्लाय करावं लागेल एकमेकांच्या कोएफिशिएंटने पण जर आपण एम चे कोएफिशिएंट जर इक्वल करायचे असतील तर फक्त याला 4 ने मल्टीप्लाय केलं तर काय येऊ शकतं आपल्याला कोएफिशिएंट इक्वल होतात पण काय करतो आपण फक्त इक्वेशन 3 ला 4 ने मल्टीप्लाय करतोय मल्टीप्लाय इक्वेशन 3 बाय 4 वी गेट पूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय करायचं आपल्याला ह्या पूर्ण इक्वेशन 3 जे आहे त्याला आपण 4 ने मल्टीप्लाय करतो काय मिळेल बघा आपल्याला हिअर 4 × 2 8 एम मायनस साइन हिअर 4 × 3 12 एम इज इक्वल टू 4 × 15 दॅट इज 60 वी गेट नेक्स्ट इक्वेशन इट इज इक्वेशन 5 आता काय लक्षात येईल आपल्याला इक्वेशन 4 चा एटीएम जो आहे तो पहिले फर्स्ट टर्म आहे इक्वेशन 5 मध्ये एटीएम फर्स्ट टर्म आहे म्हणजे कोएफिशिएंट इक्वल झाले जातात याचे आता काय करतो आपण याचे सबट्रॅक्शन ने कॅन्सल होतील ऍडिशन ने कॅन्सल होणार नाही सबट्रॅक्शन ने देयरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4 आपण 5 इक्वेशन जे आहे ते 4 मधून सबट्रॅक्ट करतोय अगोदर आपण इक्वेशन 4 लिहून घेऊ 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 8m मायनस 12n इज इक्वल टू 60 आता सबट्रॅक्ट इक्वेशन आपण जॉईन करत असतो तसं आपल्याला माहित आहे सेकंड इक्वेशन जे आहेत ते साईन बदलत असतात इथं प्लस 8m आहे हे मायनस 8m होईल हे मायनस 12n आहे हे प्लस 12n होईल आणि प्लस 60 आहे हे मायनस 60 होईल आता काय होईल ना 8m मायनस 8m कॅन्सल 5 प्लस 12 दॅट इज इक्वल टू 17n इज इक्वल टू 77 मायनस 60 दॅट इज 17 देअरफोर एन इज इक्वल टू 17/17 व्हाट वी गेट द व्हॅल्यू देअरफोर एन इज इक्वल टू 1 17 × 17 आता काय करणार एम ची व्हॅल्यू जर मिळाली आपल्या आता एम ची व्हॅल्यू काढावं लागेल एम ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार आपल्याला इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करा सबस्टिट्यूट एन इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 ऑर 4 वी हॅव टू सबस्टिट्यूट इन 3 व्हॉट डू वी गेट हियर 2m मायनस 3n इज इक्वल टू 15 हिअर 2m मायनस 3 इंटू एन ची व्हॅल्यू 1 ठेवली आपण एन इक्वल टू 1 इज इक्वल टू 15 देअरफोर हिअर 2m मायनस 3 × 1 = 3 इज इक्वल टू 15 देअरफोर 2m इज इक्वल टू 15 मायनस 3 गोज इंटू दिस साईड वी गेट प्लस 3 2m इज इक्वल टू 15 प्लस 3 18 देअरफोर m इज इक्वल टू 18 हे 2 मल्टीप्लाय मध्ये इकडे डिवाइड मध्ये जाईल देअरफोर 2 × 9 = 18 m इज इक्वल टू 9 काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली
9 यांची व्हॅल्यू मिळाली 1 हे आपण सायमल्टेनियस इक्वेशन कोणतं सोडवलं इक्वेशन 3 अँड 4 पण आपल्याला इक्वेशन जे दिलेले एक्झाम्पल आहे त्यामध्ये एक्स वाय व्हेरिएबल मधले इक्वेशन आहे म्हणजे आपले व्हॅल्यू जे आहे ते एक्स वाय व्हेरिएबल मध्ये पाहिजे आपल्याला आता कसं सोडवते बघा आपण बट काय घेतलं होतं आपण रिप्लेस काय केलं होतं आपण 1 अपॉन एक्स इज इक्वल टू एम ने रिप्लेस केलं होतं आणि 1 अपॉन वाय जे आहे ते एन ने रिप्लेस केलं होतं त्यात परत आपण रिसबस्टिट्यूट करतोय व्हॅल्यू काय होईल बघा हे 1 अपॉन एक्स इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू एम इक्वल टू 9 अदर इक्वेशन 1 अपॉन वाय इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू 1 आहे काय होईल इथं इथे डिनॉमिनेटर 1 असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण एक्स इंटू 9x इज इक्वल टू 1 इंटू 1 देअरफोर x इज इक्वल टू 9 इंटू मल्टिप्लिकेशन हियर x देअरफोर टेक इंटू डिवाइड x इज इक्वल टू 1/9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ y हियर इफ यू टेक डिनॉमिनेटर 1 अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन y इंटू 1 1y इज इक्वल टू 1 इंटू 1 1 सो वी गेट द व्हॅल्यू हियर x इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1 इज आर द सोल्यूशन therefore solution x comma y is equal to 1/9 we first write the value of x that is 1/9 and other the value is 1 1/9 and 1 these are the solutions of the given equation.